नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण आधीप्रमाणे म्हटलोच होतो की तलाठीच्या ज्या मागच्या वर्षीच्या प्रिव्हियस एक्झाम आहेत, तर त्या सर्व एक्झामचं आपण विश्लेषण घेणार आहोत. तर तेच विश्लेषण आज पहिला पेपर आपण घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय काय घटक अंतर्भूत आहेत आणि आपण मॅथ्स आणि रिझनिंगचं फक्त या ठिकाणी घेणार नाही आहोत, कारण मॅथ्स आणि रिझनिंगवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तर फक्त आता मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर आणि जो काही जी एसचा विषय आहे, करंट अफेअर्स आणि जी केचे बाकीचे सगळे विषय, तर ते आपण कवर करणार आहोत. विज्ञान देखील कवर करणार आहोत. सो लेट स्टार्ट. तर पहिला प्रश्न आहे की अम्लाची संहती दर्शवणारी पी एच मापन श्रेणी कोणी तयार केली. पी एच मापन श्रेणी जी आहे, जे पी एचची रेंज जी असते किती असते, 0 ते 14 असते. तर 0 ते 7 आपण काय म्हणतो, ॲसिडिक. ओके, आणि 7 ते 14 आपण बेसिक म्हणतो. 7 हा न्यूट्रल असतो किंवा उदासीन असतो. तर ही जी श्रेणी आहे ती कोणी तयार केली, सोरेन यांनी तयार केली. सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला, तर सूक्ष्मदर्शकाचा शोध जो प्रथम लावला आहे तो झॅकॅरियस जॉन्सन यांनी लावलेला आहे. त्यानंतर पुढं आहे की महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला. तर महाराष्ट्र राज्याचा दुसरा जो मानव विकास अहवाल आहे तो झाला 2012. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली. तर गरिबी हटाव ही योजना 6वी जी योजना आहे, त्या 6व्या योजनेमध्ये गरिबी हटाव असा नारा देण्यात आलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरीलपैकी एकही नाही किंवा नन ऑफ द अबव, किंवा आपण त्याला काय म्हणतो, नोटाचा वापर करणारे पहिले घटक राज्य कोणते. तर सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्याच्या सार्वजनिक ज्या निवडणुका आहेत, तर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या झेडपीच्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत, ह्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. तर महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे ज्यानं आपल्या मतपेटीमध्ये नोटाचा वापर, जी EVM मशीन आहे त्याच्यामध्ये नोटाचा वापर चालू केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला. तर 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारलेला आहे. तर हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच एक्झामला याआधी पण येऊन गेलेला आहे की वैश्विक जाहीरनामा कधी स्वीकारला. तर 10 डिसेंबर ही तारीख आहे, प्रॉपर तारीख लक्षात ठेवण्याचं अपेक्षित आहे. मग 10 डिसेंबर 1948. खालीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्षांवर बंदी नाही. तर सिरिया ह्या देशामध्ये राजकीय पक्षांवर बंदी नाही. पुढं आहे पुढील वाक्यातील क्रियापदांचा अर्थ ओळखा. आता पाऊस थांबावा, विद्यार्थ. तर आता पाऊस थांबावा हे वाक्य आहे, विद्यार्थ. नंतर अधोरेखित शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययाचे काम करते. तर वाक्य आहे, सरला माधुरीपेक्षा उंच आहे. तर या ठिकाणी तुलना केली आहे आणि पंचमीमध्ये 2 शब्द असतात आपल्याला माहीत असेल, ऊन आणि हून. हे जर 2 शब्द असले म्हणजे तिच्याहून किंवा तिच्याहून असं जर असेल, तर सरला माधुरीहून उंच आहे असं पण आपण म्हणू शकतो किंवा माधुरीपेक्षा उंच आहे. तर या ठिकाणी तुलना केली, त्यामुळं जो काही विभक्ती प्रत्यय आहे तो आहे पंचमी विभक्ती प्रत्यय. द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे कार्यकर्ता अनुक्रमे कोणते आहेत असा प्रश्न विचारला आहे. तर द्वितीय आणि चतुर्थीचे कार्यकर्ते जे आहेत ते कर्म आणि संप्रदान आहे. द्वितीयाचं कर्म आहे आणि चतुर्थीचं संप्रदान आहे. त्यानंतर उपसर्गघटित शब्द म्हणजे काय. तर उपसर्गघटित शब्द म्हणजे काय, शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्द. ओके, शब्दाच्या जर पूर्वी लागला असेल जो काही प्रत्यय आहे, तर त्याला पण आपण शब्दाच्या जो पूर्वी लागतो त्याला उपसर्ग म्हणतो आणि शब्दाच्या नंतर जो लागतो त्याला प्रत्यय म्हणतो. तर शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागला असेल तर त्याला उपसर्ग घटित म्हणायचं आणि शब्दाच्या नंतर प्रत्यय लागला असेल तर त्याला म्हणायचं प्रत्यय घटित. त्यानंतर बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा, अधोरेखित शब्दाची उपयोजित जात ओळखा. तर बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा हे काय आहे, भाववाचक नाम. विश्वास, विश्वासामध्ये एक भाव आहे, विश्वास, प्रेम, करुणा असे जे शब्द असतात ते भाववाचक नामामध्ये येतात. नंतर पुढील वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा. माझे वडील आज परगावी गेले.
तर माझे वडील आज परगावी गेले, उद्देश माझे वडील आणि विधेय आज परगावी गेले. तर मित्रांनो, आज फक्त मला सगळं एक्सप्लेन नाही करता येणार मराठी व्याकरणाचं. जेवढं सोपं सोपं असेल ते मी एक्सप्लेन करेन, आणि बाकीचे जे टॉपिक आहेत महत्त्वाचे सगळे, उद्देश विधेय हे, याच्याबद्दल वाक्यपृथक्करण, तर हे सगळे टॉपिकसाठी मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. आपलं पहिलं लेक्चर अपलोड केलेलं आहे ऑलरेडी अलंकारावरती, इतिहासचं देखील आपण लेक्चर अपलोड केलेले आहेत, भूगोल देखील आपण चालू केलेलं आहे. तर ती एकदा कोणी जर बघितली नसतील तर ती एकदा लेक्चर्स बघून घ्या, आणि आपण असं प्रत्येक लेक्चर सिरीज वाईज आणि सगळा सिलेबस कम्प्लीट करण्याचा आपण किंवा कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर देखील आपण घेणार आहोत, जेणेकरून आपल्या एका चॅनलचा जरी तुम्ही सपोर्ट घेतला तरी तुमचा सगळा ओव्हरऑल तलाठीचा अभ्यास किंवा मेगा भरतीचा अभ्यास व्हावा ही अपेक्षा आहे. त्यानंतर पुढं काय आहे बघा, उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना जेथे असते तेथे कोणता अलंकार असतो. तर उपमेय हेच उपमान आहे असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. उपमेय हेच उपमान आहे तर उत्प्रेक्षा अलंकार असतो. मी उपमा उपमेय हे जे सगळे अलंकार आहेत ते ऑलरेडी अलंकार ह्या आपल्या टॉपिकमध्ये मी सगळं तिथं डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे, तर तो एकदा बघा टॉपिक. मी डिस्क्रिप्शनमध्ये वाटलं तर लिंक देईन. गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रकार ओळखा. तर गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रकार वरील सर्व असा ऑप्शन आहे. इतिश्री करणे म्हणजेच टिंबटिंब. तर इतिश्री करणे म्हणजेच काय, शेवट करणे. आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते, तर विधानार्थी वाक्याच्या शेवटी जे चिन्ह येतं ते असते पूर्ण विराम. संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर न्यूनत्व बोधक असं म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी परी किंवा निगेटिव्ह ज्या ठिकाणी शब्द असतोय किंवा परी आणि कॉन्ट्रास्ट दाखवलेला असतोय त्या ठिकाणी न्यूनत्व बोधक असा प्रकार येत असतोय. म्हणून मरावे परी हा शब्द आल्यामुळे त्या ठिकाणी कीर्तिरूपी उरावे न्यूनत्व बोधक आहे. शेजार पाजार हा शब्द टिंबटिंब या प्रकारात मोडतो. तर शेजार पाजार हा शब्द अभ्यस्त या प्रकारात मोडतो. शेजार पाजार गल्ली बोळ अशा प्रकारचे शब्द असतात ते अभ्यस्तमध्ये म्हणतात. पुढील शब्दांतील सिद्ध शब्द ओळखा. तर सिद्ध शब्द म्हणजेच धातू असं आपण त्याला म्हणतो. याचाच अर्थ असा की जो मूळ शब्द असतो आहे मूळ शब्दापासून इतर शब्द तयार होतात. जसं की मला यायचं आहे, तर यायचं आहे हा शब्द जर घेतला आपण क्रियापद तर त्याचा मूळ शब्द किंवा सिद्ध शब्द यायचं आहे मधला ये हा असतो आहे. तर त्याच ठिकाणी आता तेच सेम उदाहरण आहे की सिद्ध शब्द कोणता आहे, उप अनु ता. आता उप अणु हे तर प्रत्यय किंवा उपसर्ग असू शकतात, तर मूळ शब्द असू शकत नाही. तर ये हा केवळ मूळ शब्द आहे. तर पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून तयार झालेली शब्दसाधिते कोणती, तर उन्हाडकी भांडखोर आणि वेडसर या प्रत्येकाला मराठी प्रत्यय लागलेला आहे. तर उशक्काल होता होता काळ रात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो. तर उशक्काल होता होता काळ रात्र झाली याच्यामधून व्यंगार्थ जो आहे तो व्यक्त होत असतो. मग मित्रांनो, 21वा क्वेश्चन एकदा परत बघा की मराठी प्रत्यय बाकीचे जे आहेत यादव राघव सौभद्र, तर ह्याच्यामध्ये संस्कृत प्रत्यय लागलेला आहे किंवा तत्सम प्रत्यय लागलेले आहे. त्याला महत्त्व जडत्व धनवान याला देखील तेच प्रत्यय आहेत. आणि उत्कंठित कुलीन आणि नवीन हे शब्द वाचलं तरी आपल्याला समजतं की ह्याला जे प्रत्यय लागलेले आहेत ते मराठी नसून ते संस्कृत आहेत. तर मराठी फक्त प्रत्यय उन्हाडकी भांडखोर आणि वेडसर यालाच लागलेला आहे. चला त्यानंतर 23वा आपण बघूया, औषध नलगे मजला या ओळीत कोणता अलंकार होतो. तर औषध नलगे मजला याच्यामध्ये सभंग श्लेष हा अलंकार होतो. बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. तर बाळ दररोज शाळेत जात होता असा त्याचा अपूर्ण भूतकाळ असेल. ओके, सोपं होतं ते. नंतर नेक्स्ट, नामाच्या रूपावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोघांहून भिन्न जातीचा बोध होतो त्याला काय म्हणतात. तर त्याला काय म्हणतात, नपुसकलिंगी, म्हणजे पुरुष पण नाही आणि स्त्री पण नाही, ते मांजर. अशा प्रकारे ते ज्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी नपुसकलिंग असतं. खालीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेवर स्त्रावत नाही, विज्ञानचा प्रश्न आहे. तर जठराच्या भित्तिकेवर न सावणारा यापैकी फक्त टायलान हा आहे.
ओके, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन आणि म्युकस हे स्रवतात, तर फक्त टायलान किंवा टायलिन हा स्रवत नाही. न्यूटनच्या गतीविषयी कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो? तर संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते आणि संवेग परिवर्तनाचा दल प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, असा तो काही नियम आहे, तो न्यूटनचा दुसरा नियम आहे. त्यानंतर 28 प्रतिध्वनी ऐकविण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परिवर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती असले पाहिजे? तर 17.2 मीटर एवढं जर अंतर असेल एखाद्या स्रोतापासून, तर त्याचा आपला आपण ओरडल्यानंतर त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो. त्यासाठी अंतर जे आहे ते आपल्या आणि ऑब्जेक्टमध्ये किती असावं? तर 17.2 मीटर. निळ्या लिटमस पेपरला अंमलात बुडवल्यास काय होईल? तर निळा लिटमस पेपर काय होतो? ॲसिडमध्ये बुडवल्यानंतर लाल होतो. कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? तर कर्तरी प्रयोग असतो आहे, त्यामुळे जो कर्ता असतो आहे तो फक्त प्रथमा विभक्तीत असतो आहे. प्रथमा विभक्तीत जो कोणी कर्ता असतो आहे त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो आहे, तो आहे असा एकटा असतो आहे, त्यामुळे तो कर्तरी प्रयोग होत असतो. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. तर रामाच्याने काम करवते, तर हा शक्यक्रिया शक्यकर्मणी आहे. तर शक्यकर्मणी रामाच्याने काम करतो. तुमच्याकडून एखादी गोष्ट शक्य होत आहे स्वतःहून, मला आता डोंगर चढवतो म्हणजे, किंवा आजारपणातून उठल्यानंतर आता त्याला चालवते, ओके. तर अशा प्रकारे जे तुम्हाला शक्य स्वतःकडून होतात गोष्टी त्याला शक्य क्रियापद असं म्हणतात. आणि थोडासा एक डिफरन्स आहे शक्य आणि समापन, सॉरी प्रयोजन क्रियापद. तर शक्यमध्ये काय होतं की आपण स्वतः एखादी गोष्ट करतो, स्वतःकडून ते शक्य करण्याचा प्रयत्न करतो की मला आता चालवते किंवा रामाच्याने काम करवते. तर प्रयोजन क्रियापदामध्ये एखादी दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला मदत करत असते, म्हणजे काय? आई बाळाला चालवते, म्हणजे बाळाला चालता येत नाही पण आई त्याच्यासाठी प्रयोजन करते कशाचं, चालण्यासाठी. त्यामुळे शक्य आणि प्रयोजन क्रियापद जरी सेम वाटत असले तर शक्य क्रियापद स्वतःहून आपण करत असतो आहे आणि प्रयोजन हे जे आहे ते इतर व्यक्ती आपल्यासाठी करत असतात. किंवा जोकर लोकांना हसवतो, तर लोक स्वतःहून हसत नाहीत तर जोकरने हसवल्यामुळे हसतात. तर अशा प्रकारे. त्यानंतर बघा पुढं, समासाचा प्रकार ओळखा. ईश्वर निर्मित हा जो आहे तो तृतीय तत्पुरुष समास आहे, ईश्वर निर्मित. तर कोणी कोणास हसू नये ह्या शब्दाची जात ओळखा. तर अनिश्चित सर्वनाम आहे. या ठिकाणी असं वाटू शकतं की कोणी कोणास हसू नये म्हणजे हे प्रश्नार्थक सर्वनाम असेल, परंतु क्वेश्चन मार्क नाही आहे. आणि कोणी याचा अर्थ प्रश्न विचारावा अशा उद्देशाने नाही, कोणी म्हणजे कोणतरी असा अर्थ घेतला आहे, ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भात बोलतो आहे आपण, त्यामुळे कोणीचा अर्थ अनिश्चित सर्वनाम असा आहे. यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर यमक हा शब्दालंकार आहे, आपल्या व्हिडिओमध्ये तो सांगितलेला आहे. सव्यापसव्य म्हणजे काय? नसती उठाठेव जी व्यक्ती करतात त्याला काय म्हणतात? सव्यापसव्य. पुढील म्हणींचा अर्थ ओळखा. विंचवाचे बिराड पाठीवर याचा अर्थ आहे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. ओके, काय? विंचवाचे बिराड पाठीवर याचा अर्थ गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. ई रिव्हेन्यू कोर्ट प्रणालीचे उद्दिष्ट काय आहे? तर ई रिव्हेन्यू कोर्ट प्रणालीचे उद्दिष्ट आहे महसूल कोर्टात चालणाऱ्या सर्व केसेसची कार्यपद्धती संगणकाधारित करणे. नंतर ग्रामपंचायतीत राष्ट्रीयकृत बँकांची सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्रामपंचायत सुरू करण्यात आली? तर परसोडी या ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. हे काही करंटचे देखील क्वेश्चन आहेत त्यावेळीचे 2014 आलेले. क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर ते पहिले राज्य नक्कीच महाराष्ट्र आहे. क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? तर 6 जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात. ई विद्या प्रकल्प राबवणारा जगातील पहिला जिल्हा कोणता? तर ई विद्या प्रकल्प राबविणारा जो पहिला जिल्हा आहे तो कोणता आहे राज्यातला? गडचिरोली हा आहे महाराष्ट्रामध्ये. ई विद्या असं वाटू शकत नाही की गडचिरोलीला ई विद्या होईल, परंतु गडचिरोली हे उत्तर आहे. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? तर जुईली भंडारे ही भारतातली पहिली महिला आहे जिनं काय केलं, मोनोरेल चालवले. तर मित्रांनो, जो 41वा क्वेश्चन आहे की ई विद्या प्रकल्प, तर आपण चुकून आपल्याला काय वाटू शकतं की ई विद्या प्रकल्प असे प्रकल्प वगैरे जे आहेत ते मोठमोठ्या शहरांमध्येच येत असतील, त्यामुळे आपण चुकून मग पुणे वगैरे अशा उत्तरांकडे आपण आकर्षित होतो. परंतु अशा उद्देशांचा अशा प्रश्नांचा उद्देशच असतो आहे की प्रश्न चुकावा विद्यार्थ्यांचा. सो याचं उत्तर गडचिरोली आहे. त्यानंतर 43वा
ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भाच्या कोणत्या क्षेत्रातील विकासासाठी राबवला जात आहे? तर ॲडव्हान्टेज विदर्भ हा जो आहे उपक्रम तो उद्योग क्षेत्रासाठी राबवला जात आहे. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणा राज्याचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? तर नवीन निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याचा क्षेत्रफळानुसार जो क्रमांक आहे तो 12वा क्रमांक लागतो. 2014 पेपर आहे आणि त्याचवेळी तेलंगणाची निर्मिती झाली होती, त्यामुळे करंटचा प्रश्न त्याच्यावरती टाकलेला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 23 एप्रिल 1994 रोजी झाली. सविनय कायदेभंग म्हणजे काय? तर सविनय कायदे म्हणजे अहिंसक मार्गाने अन्यायी कायद्याचा भंग करणे. हिंसा न करता जो अन्यायी कायदा आहे तो तोडून टाकायचा. दांडीयात्रा असो किंवा जंगलांचा सत्याग्रह असो, गवत कापून काही लोकांनी सत्याग्रह केला, तर अशा प्रकारे सत्याचा आग्रह करायचा पण अहिंसक मार्गाने तो कायदा भंग करून, तर त्याला काय म्हणायचं? सविनय कायदेभंग. बंगालमध्ये द मोहमेडन लिटरसी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर द मोहमेडन लिटरसी सोसायटी याची स्थापना अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे. आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प कोणी स्थापन केला? तर आदिवासींच्या विकासासाठी अणुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्प चालू केला आणि त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव आहे कोसबाडच्या टेकडीवरून. गोपाळबाबा वलंगकर या समाजसुधारकाने विटाळ विध्वंसन या पुस्तकातून कशाचे खंडन केले? तर शब्द वाचला तरी समजते आपल्याला की अस्पृश्यतेचं खंडन गोपाळबाबा वलंगकर यांनी आपल्या पुस्तकातून केलं. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? तर 18 जुलै 1947 हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असं आपण त्याला म्हणतो, तर तो 18 जुलै 1947 मंजूर केलेला आहे. त्यानंतर ग्रॅमॅटिकल एरर बघायचं आपल्याला, फाइंड आउट वेदर देअर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट ऑन बिहाफ ऑफ द रेल्वेज. तर रेल्वेजला एस प्रत्यय लागल्या असल्यामुळं त्याचे वाक्य आहे ते एरर आहे. ऑन बिहाफ ऑफ द रेल्वे असं तिथं पाहिजे होतं. द ऑफिसर हू हॅड निग्लेक्टेड टू फाईल हिज इन्कम टॅक्स रिटर्न्स हॅड टू पे ए फाईन. म्हणजे जे व्यक्ती आपला इन्कम टॅक्स भरणार नाहीत तर त्यांना काय करावे लागेल? पे ए फाईन. इन्कम टॅक्स रिटर्न जे भरणार नाही त्यांना पे ए फाईन, त्यांना फाईन काय करावं लागेल? भरावा लागेल. ओके. चूज द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड फॉरे. तर फॉरेचा जो बेस्ट एक्सप्रेस वर्ड होतो त्याच्या मीनिंगसाठी तो मॅरआउट हा शब्द आहे त्या ठिकाणी. त्यानंतर रिलेशनशिप ओळखायचं आहे व्यान आणि कलर. तर व्यान म्हणजे म्लाण असा त्याचा होतो किंवा फिक्कट असा त्याचा अर्थ होतो. तर कलर जर फिक्कट असेल तर त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे इनसिपीड फ्लेवर. फ्लेवर कसा आहे? इनसिपीड असा आहे. त्यानंतर बेस्ट मिनिंग ओळखायचं आहे शिवेर किंवा शिवर असं आपण म्हणतो. शिवरचं काय? ट्रेम्बल हे बेस्ट मिनिंग आहे. तर रिलेशनशिप ओळखायचं आहे पोर्कसाठी जर पिग असेल तर शिपसाठी मटण असते. पिगचं जे असतं त्याला आपण काय म्हणतो? पोर्क असं म्हणतो जे मटण असतं त्याला, आणि शिपचं असतं त्याला आपण मटणच म्हणतो. पिक आउट द बेस्ट वन विच कॅन कम्प्लीट इनकम्प्लीट स्टेम सेंटेन्स अँड मिनिंगफुली. ते जे सेंटेन्स दिलेलं आहे ते कम्प्लीट करायचं आहे. आनंद स्टक अप ए फ्रेंडशिप विथ महेश इन जस्ट 2 days मीन्स आनंद बिकम ए फ्रेंड ऑफ महेश इन लेस दॅन 2 days. तर त्याचा अर्थ काय आहे? तर आनंद स्टक अप ए फ्रेंडशिप विथ महेश इन जस्ट 2 days. म्हणजे आनंदची आणि महेशची जी मैत्री आहे ती फक्त 2 दिवसात झाली आणि ते चांगले मित्र बनले. तर त्याचा बेस्ट मिनिंग दुसरा ऑप्शन आहे आनंद बिकम अ फ्रेंड ऑफ महेश इन लेस दॅन 2 days. एकदम 2 दिवसाच्या आत ते काय बनले? मित्र बनले. सिलेक्ट द पेअर विच हॅज सेम रिलेशनशिप. सेम रिलेशनशिप ओळखायचं इंडिजंट जर वेल्दी असेल तर गॉच, याचा अर्थ काय असेल? ग्रेसफुल हे असेल रिलेशनशिप. एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ द मॉर्टल. तर मॉर्टलचा ऑपोजिट आहे इमॉर्टल. त्यानंतर रेस्क्यू सो बेस्ट एक्सप्रेशन असेल हेल्प. आपण म्हणतो रेस्क्यू ऑपरेशन कमांडरकडून राबवलं जातं किंवा आर्मीकडून राबवलं जातं, तर रेस्क्यू हेल्प करण्यासाठीचं जे ऑपरेशन असतं त्याला रेस्क्यू असं म्हणतात. एक्झॅक्ट अपोजिट हेल्पलेस. हेल्पलेसचा अपोजिट ओळखायचा तर फॉर्च्युनेट असा त्याचा अर्थ होतो. सिलेक्ट द पेअर विच हॅज द सेम रिलेशनशिप. ग्रेनसाठी जर सॉल्ट असेल तर चिपसाठी काय असेल? ग्लास असेल. ओके. ऑपोजिट ऑफ द गिवन वर्ड माउंटेन. तर माउंटेनचा विरोधार्थी डोंगराचा दरी असणार म्हणजेच व्हॅली.
त्यानंतर पिक आउट द मोस्ट इफेक्टिव वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स टू फाइंड इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल कम्प्लीट. तर मिनिंगफुल कम्प्लीट किंवा कम्प्लीट बनवण्यासाठी जो शब्द कोणता वापरायचा आहे, तर द अमेरिकन डॅश डॅश प्रेझेंटेड हिज क्रेडेन्शियल टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर द अमेरिकन ॲम्बेसेडर प्रेझेंटेड हिज क्रेडेन्शियल टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर ते ॲम्बेसीच्या हातात असतं, त्यामुळं द अमेरिकन ॲम्बेसेडर जो असतो तो काय करतो, प्रेझेंटेड हिज क्रेडेन्शियल, तर क्रेडेन्शियल कोणाला देतो, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला. तर अपोजिट ऑफ द गिवन वर्ड विचारले, मायनरचा विरुद्धार्थी काय असेल, मेजर असेल. आणि सिलेक्ट द पेअर विच हॅज द सेम रिलेशनशिप. परत बघा, 10 म्हणजे जर डेसिमल असेल तर बाकीचे 7 सेप्टेट, 4 क्वार्टर आणि 5 क्वीन्स याचा त्या अर्थानं ॲक्च्युली येत नाही. तर 10 डिकेड पण म्हणतो आपण, म्हणजे 10 वर्ष. तर 10 डेसिमल असा शब्द घेतला तर त्या अनुषंगानं जो येईल, तर हे जे वर्ड आहेत 10 डेसिमल असं जो आपण वापरतो, आपण इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रात, इलेक्ट्रॉनिक्स ॲक्च्युली त्या क्षेत्रात वापरतो तसा नंबर. सो 2 हा बायनरी, म्हणजे दोनच गोष्टी असतील 0 आणि 1, तर त्याला बायनरी असं म्हणतात. तर तेव्हा काही कम्प्युटरच्या कन्सेप्ट आहेत त्याप्रमाणे 10 जर डेसिमल असेल तर 2 बायनरी असं म्हणतो आपण. नंतर पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स टू फील इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल कम्प्लीट. फेन आय वॉज अ चाइल्ड आय वॉक्ड टू स्कूल एव्हरी डे इन्स्टेड गोईंग बाय सायकल. वॉक्ड तर भूतकाळात लिहायचं आहे. फेन आय वॉज अ चाइल्ड, जेव्हा मी लहान होतो त्यावेळी मी शाळेला दररोज चालत जायचो. इन्स्टेड गोईंग बाय सायकल, सायकलवर जाण्याऐवजी मी काय करायचो, चालत जायचो. त्यानंतर मिनिंग, ब्राउजचं मिनिंग विचारलं आहे, तर ब्राउज म्हणजे काय, एक्झामिन करणे. आपण ब्राउज करतो तर त्यावेळी आपण एक्झामिन करत असतो आहे. बेस्ट एक्सप्रेशन, गार्निशचं बेस्ट एक्सप्रेशन काय असेल, तर ॲडॉर्न हे गार्निशचं बेस्ट एक्सप्रेशन आहे. त्यानंतर परत एकदा मिनिंगफुल्ली कम्प्लीट होणारं असं सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. सक्सेस इन धीज एक्झामिनेशन डिपेंड्स ऑन हार्डवर्क अलोन. ओके, सक्सेस इन धीज एक्झामिनेशन डिपेंड्स ऑन हार्डवर्क. ऑन हार्डवर्क असं येईल, कशावर अवलंबून आहे, तर हार्डवर्कवरती या एक्झामचं जे काही सक्सेस आहे ते अवलंबून आहे. तर आर्टिफिशियलचं ऑपोजिट नॅचरल येईल या ठिकाणी. आणि फ्युररचं जे मिनिंग आहे तर एक्साइटमेंट, सर राईट मिनिंग, आय एम फ्युरर, आय एम एक्साइटेड असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर अजून एकदा मिनिंगफुली कम्प्लीट करायचं आहे वाक्य, द ओल्ड नेचर वर्सेस डॅश डॅश डिबेट रिगार्डिंगली क्राईम कंटिन्युअस इव्हन टुडे. द ओल्ड नेचर वर्सेस मॅन, ह्यांच्या दोघांचं काय आहे, आत्ता देखील जे आहे तो डिबेट चालू आहे रिगार्डिंग क्राईम कंटिन्युअस इव्हन टुडे. म्हणजे माणूस जो आहे तो कशाप्रकारे नॅचरल गोष्टींवरती किंवा निसर्गावरती अत्याचार करतोय, अन्याय करतोय, त्याचा डिबेट अजून देखील चालू आहे असा त्याचा अर्थ. अपोजिट ओळखायचं आहे, हॉस्टिलिटीचं अपोजिट आहे फ्रेंडलीनेस. ओके, फ्रेंडलीनेसच्या विरुद्ध काय येईल, हॉस्टिलिटी येईल. त्यानंतर मिनिंगफुली कम्प्लीट करायचं हे वाक्य देखील, मॅन डज नॉट लाईव्ह बाय डॅश डॅश अलोन ब्रेड. मॅन डज नॉट लाईव्ह बाय ब्रेड अलोन. त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो, हा त्यानंतर परत रिझनिंग आणि मॅथ्सचे क्वेश्चन चालू झालेले आहेत. तर अशा प्रकारे 75 आपण क्वेश्चन, 100च क्वेश्चन असतात तलाठीसाठी, तर 75 क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेले आहेत. मॅथ्स आणि रिझनिंगचं आपण परत एकदा लेक्चर सेपरेट घेणार आहोत. तर तुमचा रिस्पॉन्स गरजेचा आहे, जेवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल तेवढे फास्ट अजून लेक्चर देखील अपलोड केले जातील. तर स्टे कनेक्ट, आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉन जो आहे तो प्रेस करा, जेणेकरून मी यापुढे जे काही व्हिडिओ टाकेन ते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि अभ्यासाला मदत होईल. येणार एक्झामसाठी खूप खूप ऑल द बेस्ट, जबरदस्त अभ्यास करा आणि पोस्ट मिळवाच. थँक्यू.